कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्याच्या कसरतीनंतर लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने खुलत गेले. त्यातच अशा या काळात अनेकांच्या नोकरीवर गदा आली, तर काही जण अजूनही वर्क फ्रॉम होम करत आहेत. या कठीण काळात काही ध्येयवेड्यांनी वेगळा मार्ग निवडला आहे. आज एका अशाच तरुणाने मुंबई भाजपा सचिव समीर देसाई यांनी गोरेगाव भागात राबवलेल्या शेतकरी बाजार या संकल्पनेतून प्रेरणा घेत स्थानिकांना ताजी भाजी पुरवून उद्योजक होण्याचा मार्ग निवडला आहे. बळीराजा इंटरप्राइजेस या नावाने सुरू झालेल्या या दुकानात आधुनिकतेची कास धरून ऑनलाईन किंवा व्हॉट्सअपवर सुद्धा ऑर्डर नोंदवता येणार आहे. तसेच घरोघरी मोफत डिलिव्हरीचा सुद्धा मानस आहे. मुंबई भाजपा सचिव समीर देसाई यांनी यावेळी शुभहस्ते रिबीन कापून आणि दीप प्रज्वलन करून दुकानाचे उद्घाटन केले. पाहूयात इंडिया टोटल न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट. आज या बळीराजाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी भाजपाचे मुंबई सचिव समीर देसाई आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून यासाठी घेणं गरजेचं आहे, कारण की काही दिवसापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शेतकरी बाजार भरवला होता आणि आज अशाच प्रकारचं एका दुकान इथे तीन डोंगरीतील जम्म सापडली आहे. इमारती चालू झाल्यामुळे आज त्यांचासुद्धा विचार घेणं तितकंच महत्त्वाचं आपल्याला ठरणार. सर नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत. सर, आज हे दुकानाचं जे उद्घाटन झालं बळीराजाचं, काही दिवसांपूर्वीच तुम्ही एक शेतकरी बाजाराचं उद्घाटन केलं होतं, काही पार्श्वभूमी आहे का या दुकानाची? सर नाही, असं आहे, मी सर्वात प्रथम माझे सहकारी प्रदीप शेट्टीचं मनापासून कौतुक करतो. आपल्याला कल्पना आहे की केंद्र सरकारने एक नवीन अध्यादेश हे पारित केलं आहे आणि त्याच्यामध्ये एका अर्थी बळीराजाचं शेतकऱ्याचं सक्षमीकरण करणं, त्याचे हात मजबूत करणं आणि मधले बिछोल्यांचं इन्व्हॉल्वमेंट पूर्णपणे संपून थेट शेतकरी हा समाजापर्यंत पोचावा हा त्याच्या मागचा चांगला मानस आहे. प्रदीपनी तीन स्तुत्य काम केलेले आहेत. एक म्हणजे हा तरुण, मला कल्पना आहे हा नोकरी करायचा. आज एका तरुणाने नोकरी सोडून स्वतःच्या हिमतेवर धंद्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे, म्हणून त्याचं सर्वप्रथम त्याच्याकरता कौतुक. त्याचं दुसरं कौतुक ह्याच्याकरता की थेट बळीराजाचं हात सक्षम कसं करावं. मुंबईमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने नाशिकच्या एका शेतकऱ्याला वर सांगड घातली आणि त्याचा माल हा थेट आपल्या विभागात आणला आणि एका अर्थी त्या माणसाला, नाशिकच्या त्या शेतकरी बंधूला, आज इकडे एक मार्केट उपलब्ध करून दिले, म्हणून त्याचं दुसरं त्याची स्तुती करण्याचं होतं. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं की ह्या परिसरामध्ये सर्वात स्वस्त दरात आणि सर्वात ताजी भाजी हे प्रदीपने इकडच्या नागरिकांकरता आणलेली आहे, म्हणून या तिन्ही स्तुत्य कामांकरता या विभागाचा म्हणून मी प्रदीपचं मनपासून कौतुक करतोय आणि असेच चांगलं काम प्रदीप करत राहावं. आपण पाहू शकता की आज समीर देसाई यांनी या दुकानाच्या उद्घाटनाप्रसंगी आपले विचार जे आहेत ते मांडले आहेत आणि एक मराठी तरुण कशाप्रकारे नोकरी सोडून या कोरोना कोविडच्या या काळानंतर कशाप्रकारे एक उभारी घेण्याचं जे प्रयत्न आहे ते करतो आहे आणि त्याला समीर देसाई आणि स्थानिक इकडचे आपले निलेश सोमजी हे सर्व मदत करताना आपल्याला दिसत आहेत. आपण थेट त्या तरुणाशी संवाद साधूया, ज्या तरुणाने संकल्पनेतून थोडं येण्या घेऊन एक नवीन व्यवसाय आहे तो सुरू करण्याचा प्रयत्न केला. नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. प्रदीप. अच्छा, आज जे हे उद्घाटन केलं ते त्याच्याबद्दल काय सांगाल, कशी कल्पना सुचली तुम्हाला? कल्पना सुचली बघून, कारण की समीर देसाईंच्या ऑफिसमध्ये वाढत आधी त्याने शेतकऱ्याचं डायरेक्ट थेट माल आणला तिकडे, ते भाज्या आणल्या तिकडे विकल्या, एक आयडिया आली आपल्याकडे की आपण काय नाही तिकडे डायरेक्ट जाऊन नाशिकला शेतकऱ्यांनी भेटावं, त्यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांचा डायरेक्ट माल आपण काय नाही विकावं, मध्यस्थी कोणाची नको, स्वतः जाऊन तिकडे माल घ्यावा आणि इकडे येऊन विकावं. पण ती एक कल्पना तिकडनं सुरू झाली, आयडिया एक नवीन आयडिया आली तिकडनं, त्या हिशोबाने ते चालू केलेलं. मग आता हा जो आता व्यवसाय गोरेगाव पुरता मर्यादित आहे की स्वरूप कशा प्रकारचं असणार? पहिले तर एका छोट्या स्केलवरच चालू केले आहे गोरेगावमध्ये, त्याच्यानंतर पुढचं पाऊल नंतर चालतो बघू कसं काय आपण करू, पण इकडेच नाही थांबायचं, पुढे पण काही खूप काही करायचं आपल्याला. आणि याच्या आधी आपण कुठल्या फील्डमध्ये का नोकरी सोडून? मी कॅफे कॉफी डेमध्ये होतो याच्या अगोदर 14 वर्ष, तिकडे मी सोडून आता मी स्वतःचा बिझनेस करायचा विचार केला. अच्छा, तर अशा प्रकारे आपण पाहतोय
सी सी डी म्हणजेच कॅफे कॉफी डेमध्ये काम करता करता या तरुणाने या उद्योग व्यवसायामध्ये भरारी घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना साथ लाभत आहे समीर देसाई यांची. समीर देसाई यांचे खंदे समर्थक निलेश सोमजीसुद्धा यावेळी आपल्यासोबत उपस्थित आहेत. निलेशजी काय सांगाल? प्रथम मी प्रदीप शेट्टीचं अभिनंदन करतो. प्रदीप शेट्टी जो महाराष्ट्रावर, महाराष्ट्राच्या मातीवर आणि बळीराजावर शेतकऱ्यांचं प्रेम करतो तो खरा मराठी, हा खरा मराठी आहे. आणि यांनी शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांकडून जो त्यांनी ताजा माल डायरेक्ट शेतकऱ्याच्या आवारात, शिवारातून डायरेक्ट आपल्या आवारात घेण्याची जी संकल्पना राबवली आहे ती अत्यंत योग्य आणि सुत्य असा उपक्रम आहे. त्याबद्दल मी प्रदीप शेट्टीचं अभिनंदन व्यक्त करतो. धन्यवाद. समीर सर, काय सांगाल तुम्ही आज या दुकानाच्या निमित्ताने मराठी तरुणांना काय संदेश द्याल? ही मुंबई चे तुम्ही पुत्र आहात आणि ही मुंबई कुठल्याही कष्ट करणाऱ्याला उपाशी झोपवत नाही आणि अपेक्षा रास्त मुंबईची आहे. माझी पेक्षा मुंबई ह्या मातीची अपेक्षा आहे की मराठी तरुणांनी पुढे यावं, मेहनत करावी, आपल्या हिमतीवर काहीतरी संकल्पना आणून कसले तरी व्यवसायामध्ये त्यांनी भाग घ्यावा. आणि ही सगळी गुण आणि त्याच्यापेक्षा सर्वात जास्ती मोठी गुण म्हणजे इमानदारी आणि मेहनतची गुण ही जी मराठी तरुणांमध्ये आहे ह्याचा त्यांनी पूर्णपूर्ण वापर करून एका अर्थी मुंबईची, या मुंबादेवीची सेवा करावी. आणि आपल्या माध्यमातनं लोकांना पण ही अपील करीन की आपण ह्या तरुणाची ही जी संकल्पना आहे त्याला आणखीन बळ द्यावं आणि एका अर्थी या तरुणासहित त्या बळीराजाचे हात आपण दृढ आणि सक्षमीकरण करावं एवढी माफक अपेक्षा या विभागातल्या जनतेकडनं ठेवतो. धन्यवाद सर. या प्रकारे आपण पाहिलं गोरेगावातील श्रमसाफल्य इमारतीमध्ये बळीराजा नावाचे भाजीचं दुकान जे आहे ते आज उद्घाटन झालेलं आहे त्या भाजीच्या दुकानाचं. ते समीर देसाई, निलेश सोमजी यांच्यासोबत बोलूनसुद्धा आपण संपूर्ण माहिती घेतली. आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात तिथे स्थानिक लोक जे आहेत ह्या उद्घाटनाच्या प्रसंगी आणि त्यांना आपले समर्थन देण्यासाठी उभे आहेत, जेणेकरून या तरुणाला जो आहे तो थोडा व्यवसायामध्ये उत्साह येईल.